अपात्रतेचा जो निकाल आहे तो एकनाथ शिंदेच्या बाजूने लागलाय आणि राहुल नार्वेकरांनी निकाल दिलाय की शिंदेची शिवसेना हीच खरी शिवसेना आहे. मात्र राहुल नार्वेकरांनी जो निर्णय दिलेला आहे त्या निर्णयावर ठाकरेंच्या शिवसैनिकांच्या काय प्रतिक्रिया आहेत ते आपण जाणून घेऊयात. ताई काय सांगाल, जो निर्णय आलेला आहे त्याबद्दल तुमचं मत काय? निर्णय देणारे जे आयोगाचे म्हणजे विधानसभेचे जे सभापती नार्वेकर होते ते इतके तीन पक्ष फिरून आलेले आहेत आणि जो व्यक्ती का सतत पक्षांतरबंदीचं उल्लंघन करून पक्ष बदलत असतो तर त्यांच्याकडनं आम्हाला अशीही अपेक्षा नव्हती की ते न्यायाच्या बाजूने न्याय देतील, सत्याच्या बाजूने न्याय देतील. आणि त्यांनी जो निवाडा दिलेला आहे की पक्षप्रमुख म्हणून उद्धवसाहेब हे घटना शिवसेनेच्या घटनेप्रमाणे असं पद नाही आहे, पण जेव्हा की पक्षप्रमुखांची जेव्हा 2013 निवड झालेली तेव्हा नार्वेकर सेनेमध्ये होते आणि आता राऊतसाहेबांनी तो व्हिडिओ पण ट्विट केलेला आहे की जेव्हा उद्धवसाहेबांची पक्षप्रमुख म्हणून निवड झाली तेव्हा नार्वेकर तिथे स्वतः उपस्थित होते. आणि असे असताना जो 17 पक्ष फिरणारा माणूस आहे असंही आम्हाला त्यांच्याकडनं न्यायाची अपेक्षा नव्हतीच. हा निवाडा आम्हाला आधीपासून माहीत होता की हा दिल्लीश्वरांच्या दबावामुळे आलेला आहे, परंतु महाराष्ट्रातला प्रत्येक शिवसैनिक आणि मराठी माणूस हा शिवसेना पक्षप्रमुखांना नुसता पक्षप्रमुख म्हणजे शिवसेनेपुरतं त्यांचं पद मर्यादित नाही आहे, तर संपूर्ण महाराष्ट्र त्यांना कुटुंब प्रमुख म्हणून मानतो. आणि आज तुम्ही बघत असाल की जितके बॅनर लागलेले आहेत, आज कल्याण डोंबिवली ऐतिहासिक नगरीत उद्धवसाहेबांचं जे हे होत आहे, आज दौरा होत आहे, आम्हाला भेटायला ते येत आहेत, तर संपूर्ण बॅनरमध्ये आम्ही शिवसैनिकांनी दाखवून दिलेलं आहे की त्यांच्या निर्णयाला आम्ही फाट्यावर मारतो आणि पक्षप्रमुख शिवसेना प्रमुख आमचे आता उद्धवसाहेब ठाकरेच आहेत आणि संपूर्ण महाराष्ट्राचे ते कुटुंब प्रमुख म्हणून आहेत. तुम्ही काय सांगाल? मी हेच सांगू शकते की आम्ही आधीच जे सत्ता संघर्ष झालेला आहे तर त्याच्यामध्ये आम्ही ते बघितलं आहे की हे सगळं चुकीचं चाललेलं आहे, कारण केंद्र सरकार आहे यांनीच हे सगळं केलेलं आहे. ED CD लावून आमचे आमदार पडलेले आहेत, खासदार पडलेले आहेत आणि त्याच्यानंतर जो काय घडत आलेला आहे ते सगळ्यांनी बघितलेलंच आहे. आणि त्याच्यामध्ये जे शिवसेना आमची आम्हीच बाळासाहेबांचे शिवसैनिक हे पूर्ण चुकीचं आहे. हे आम्ही शिवसैनिक नाही तर संपूर्ण जगामध्ये संपूर्ण महाराष्ट्राच्या जनतेला माहिती आहे की खरी शिवसेना कोण आहे आणि तो निर्णय लागलेला आहे तो पूर्ण चुकीचा आहे. कारण आम्हाला तीच अपेक्षा होती की हा हे लोक हेच निर्णय देणार. नक्कीच काय सांगाल नार्वेकरांच्या निकालावर? निकालावरती आम्हाला तर कल्पना होती की हा निकालच लागणार आहे, पण आमच्यासाठी कुटुंब प्रमुख म्हणून उद्धव ठाकरेच राहणार आहेत आणि तेच राहतील कायम. 2024 निवडणुका हा पूर्ण म्हणजे आम्ही जे करणार ते आमच्या बाजूनेच होणार, आमच्या साहेबांच्या बाजूनेच निकाल आणणार आणि सगळे जे लोक आता जे आहेत ते साहेबांच्या बाजूनेच आहेत आणि साहेबांच्या बाजूनेच राहणार. जेव्हा निवडणुका लागतील तेव्हा कळेल की खरा पक्ष कोणाचा आणि खरं कोण कोणाच्या बाजूने आहे. आत्तापर्यंत काही खरं सांगू शकत नाही असे हे करून तर कुणीही पुढे जाऊन सांगू शकतो. ते जो निकाल तो लागेल तो जेव्हा निवडणुका लागतील तेव्हाच लागणार. हिंदू हृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरेंचा जय हो. उद्धव साहेब आगे बढो, हम तुम्हारे साथ हैं. आदित्य साहेब आगे बढो, हम तुम्हारे साथ हैं. आपण बघितलं या ठिकाणी की ठाकरेंच्या शिवसैनिकांकडून कशा प्रकारच्या प्रतिक्रिया आलेल्या आहेत. राहुल नार्वेकरांवर टीका करण्यात आलेली आहे, जे अध्यक्ष अनेक पक्ष फिरून आलेले आहेत त्यांच्याकडून दुसरी अपेक्षा नाही अशा प्रकारच्या शब्दांमध्ये राहुल नार्वेकर यांच्यावर सुद्धा टीका करण्यात आलेली आहे. इतकंच नाही तर निवडणुकीच्या वेळेला खरा पक्ष कोणाचा आणि खरी शिवसेना कोणाची हे समजेल असं सुद्धा या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. कल्याण डोंबिवलीहून मयुरी चव्हाण, लोकमत.